सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळून नेणाऱ्या राहता तालुक्यातील दाड बुद्रुक येथील आरोपीच्या दोन साथीदारांना लोणी पोलिसांनी काल अटक केली आहे। दाड बुद्रुक येथील आकाश सुनील पाळंदे व ऋतिक भाऊसाहेब मकवाने या दोन आरोपींना 5 दिवसांपूर्वी 9वी व 10वी मध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळून नेत त्यांचे लैंगिक शोषण केले होते। लोणी पोलिसांनी गुन्हा घडल्यावर 24 तासात आरोपी जेरबंद करून मुली परत आणल्या होत्या। आरोपी पोलीस कोठडीत असताना त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यासाठी मदत करणाऱ्यांची नावे समोर आली आहे। वैभव मच्छिंद्र सातपुते व रोहित बिरू मुळेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। कोपरगाव तालुक्यातील चासनाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे कारवाडी येथून प्रसूतीस आलेल्या रेणुका किरण गांगुडे या आदिवासी महिलेस वेळेत उपचार मिळाले नाही, त्यामुळे अति रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी दोषी ठरून निलंबित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून त्यानुसार कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काल सुरू केली। उशिरापर्यंत हे काम सुरू होते। शासनाच्या शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र घरपोच काढून आणून देतो असे म्हणत गोरगरीब जनतेकडून पैसे उकळून त्यांना बनावट दाखले देत असताना 2 जणांना रंगेहात पकडण्यात आले असून सदर घटना तालुक्यातील जाफराबाद येथे घडली। यातील आरोपी सोपान सकाराम मोमा जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत। या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरवर्षी 5 सप्टेंबरला देण्यात येणाऱ्या तालुकानिहाय 14 जिल्हा शिक्षक पुरस्काराची निवड आता अंतिम टप्प्यात आहे। या पुरस्कारासाठी मागील आठवड्यात लेखी परीक्षा पूर्ण झाली असून शिक्षकांची तालुकानिहाय माहिती आणि क्रॉस तपासणी पूर्ण होऊन लेखी परीक्षेचे गुण आणि गोपनीय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांच्याकडे पाठवण्यात आली आहे। लवकरच एरेकर या माहितीची पडताळणी करून त्या आधारे गुणवत्तेनुसार प्रत्येक तालुक्यात 1 अशा 14 प्राथमिक शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आणि 1 केंद्र प्रमुखांची निवड करणार असल्याचं समजतंय। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात पावसाअभावी खरीपाची पिके जळू लागल्याने भंडारदारा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे। श्रीरामपूर मतदारसंघातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात सोयाबीन, कपाशी यासह खरीपाच्या पिकांची पेरणी झालेली आहे। जून व जुलै महिन्यात पाऊस झालेला नाही, ऑगस्ट महिन्यातही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे खरीपाची पिके जळू लागली आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी पाटपाणी सोडण्याची मागणी करत आहेत। त्यामुळे भंडारदारा धरणातून तातडीने आवर्तन सोडून खरीपाच्या पिकांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार कानडे यांनी केली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। विस्तार आणि आकाराने राज्यात सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 1088 जागा रिक्त आहेत। या रिक्त असणाऱ्या जागांचा अतिरिक्त ताण आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असून यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले असून दरम्यान कोपरगाव तालुक्यातील चासनाळी येथून प्रकरणामुळे नगरच्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा विषय राज्य पातळीवर झळकला आहे। टिपू सुलतानचा घोड्यावर बसलेला फोटो व्हॉट्सअप स्टेटस व इंस्टाग्रामवर व्हायरल करून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवर येथे 7 ऑगस्ट रोजी उघडकीस आला। यामुळे संतप्त झालेल्या जमावाने राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून 2 तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे। मनीष त्रिंबक देठे या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत इम्रान रज्जाक शेख व शाहरुख रहीमतुल्ला शेख यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीला टिपू सुलतानचा व हिरव्या रंगाच्या भागाचा फोटो व आक्षेपारे मजकूर असलेला व्हिडिओ व्हायरल करून जाणीवपूर्वक 2 जातींमध्ये तसेच 2 धर्मांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचे तसेच 2 धर्मांमध्ये शत्रुत्व वाढेल अशा आशयाचा मजकूर व्हॉट्सअप स्टेटसला व इंस्टाग्राम स्टोरीला ठेवून धार्मिक भावना दुखवल्या आहे। तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी इम्रान रज्जाक शेख व शाहरुख रहीमतुल्ला शेख 2 तरुणांवर 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
निगोज कुंड येथील रांजण खळगे पाहताना मंगळवारी नदीत पडलेल्या महिलेचा मृतदेह 2 दिवसांनी सापडला। वाशिम जिल्ह्यातील पद्मबाई शेषराव काकडे असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे। ही महिला वाशिम येथून रांजणगाव MIDC मध्ये कामाला असलेले जावई महेंद्र शहादेव औताडे यांच्याकडे आली होती। त्यानंतर औताडे यांचे कुटुंबीय देवी दर्शनासाठी कुंडावर आले होते। हातपाय धुण्यासाठी ही महिला खडकाजवळ गेली। शेवाळयुक्त खडकावरून पाय घसरून महिला कुंडात वाहून गेली। जावई महेंद्र औताडे यांनी प्रयत्न करूनही सासूला वाचवण्यात त्यांना अपयश आले। मृतदेह 38 तासांनंतर कुंडापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या ठाकरवस्ती जवळील नदीत गुरुवारी सकाळी 7 वाजता सापडला। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पुनतांबा गावच्या पूरक पाणी पुरवठा योजनेसाठी जळगाव गावाच्या हद्दीत असलेले जुन्या साठवण तलाव दुरुस्तीच्या कामावरून ग्रामसभेत ग्रामस्थांमध्ये जोरदार खडाजंगी तसेच शाब्दिक चकमक झाली। तसेच साठवण तलावात तातडीने पाणी सोडण्याचा काही ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला असून या विषयावरून उपस्थित ग्रामस्थांमध्ये एकमत दिसून आले। मोटरसायकल चोरीतील सराईत आरोपीस अवघ्या 24 तासात गजाआड करण्याची कामगिरी श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली आहे। या चोरांकडून चोरीच्या 5 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत। त्यांच्या या कामगिरीचे कौतुकच आहे। शहरातील व्यापारी राजेश प्रकाशचंद मुत्ता यांनी 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सिटी सर्व्हे ऑफिस आवारातून या महाकंपनीचे मोटरसायकल चोरीस गेली होती। त्यानंतर या पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला तेव्हा आरोपी या चोरी केलेल्या गाडीवर बसून खंडाळ्याच्या दिशेने गेल्याची माहिती कळली। त्यानुसार पथक या दिशेने रवाना झाले असून आरोपी हा सुतगिरणी फाट्यावरून श्रीरामपूरकडे येत असल्याचे दिसले। पोलिसांना पाहता या चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। या पथकाने त्यांचा पाठलाग करून पकडले। दत्तू किशोर शेळके दीपक संजय साळुंके या आरोपींनी ही मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।